नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मयुरी महेंद्र पगारे. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव राज ठाकूर विद्या मंदिर आहे. आज मी तुम्हाला आपल्या देशाचे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधीजी यांच्यावर काही दोन शब्द सांगणार आहे. ते दोन शब्द तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. 1931 साली कराचीची काँग्रेस भरली. 30 सालाचा मिठाचा सत्याग्रही थांबला होता. सरकारशी सिंधून हिंदी राष्ट्र विजयी झाले. जगात हिंदी राष्ट्राची प्रतिष्ठा वाढली होती. व्हाईसरॉयने गांधीजींजवळ करार केला होता आणि महात्माजी लंडनला गोल्ड मेज प्रतिष्ठेत भाग घ्यायला जाणार होते. कराची काँग्रेसने त्यांना आपले एकमेव प्रतिनिधी म्हणून निवडले. गांधीजी विलायतला निघाले. तेच कपडे, तोच साधेपणा. बरोबरच्या लोकांनी त्यांच्यासाठी अधिक कपडे घेतले. गांधीजी लंडनहून परत पाठवले. ते म्हणाले, मी दरिंद्री नारायणाचा प्रतिनिधी आहे. पंचा लावून हा भारताचा योगी राणा महान नेता. ख्रिस्ताचा अवतार लंडनला पोहोचला. मजुरांच्या वस्तीत ते राहू लागले. त्यांना नाही बाधली थंडी, नाही बाधला बर्फ. मुलांचे तर ते फार आवडते झाले. मुलांबरोबर खेळत, हसत, फिरत आठवड्या परिषदेचे कार्य चालू होते. चर्चा व्याख्याने रोज होत होती, पण जिना साहेब ते काही चालू देत ना. परंतु मला तेथील हकीकती नाही सांगण्याचा गोल्ड मेज परिषदेशिवाय महात्माजींना अनेकही ठिकाणी जावे लागे. मुलाखती, भेटीगाठी, प्रश्न उत्तरे, वृत्तपत्रकार परिषदेसारखे काही ना काही चालू असे. अशीच एक सभा भरली. महात्माजी बोलले. त्यांनी ब्रिटिश राजवटीत हिंदुस्थान कसा सर्वतोपरी अध्यापत झाले आहे ते निधवले. भारतातील भीषण त्यांचे दारिद्र्याचे त्यांनी तरुण गंभीर चित्र उभे केले. सभा संतप्त झाली. परंतु एकाने उठून विचारले, गांधीजी, ब्रिटिश भांडवले ही संतेचे आधारे हिंदी जनतेस पिळत आहे. ही गोष्ट खरी, परंतु तुमच्या देशातील कारखानेदार, जमीनदार, मालक वर्ग जनतेचे रक्त शोषित करीत नाही का? तुमचे भांडवले ही पापी नाहीत का? देशात माझी म्हणाले, देशातील भांडवले ही पापी आहेत, परंतु त्यांच्या पापींचं मूळ तुमच्यात आहे. आज आम्ही हिंसावादी असतो आणि गरिबांना नाडणारे माझ्या देशातील लोकांना मी 2 गोळ्या घातल्या असत्या, तर ब्रिटिशांना मी 4 गोळ्या घातल्या असत्या. तुमचा हिंदुस्थानीतलं पाप अपार आहे. 150 वर्षांचा लूट आता पर्वताप्रमाणे पाप. हिंदी भांडवलशाहीच्या पापाला आता कुठे प्रारंभ आहे? कसे तेजस्वी उत्तर गांधीजींनी दिले. गांधीजी निर्भय निष्प्रह होते. ज्याच्याकडे संतेचे अधिष्ठान असते तोच असे बोलू शकतो. माझे हे 2 शब्द मी इथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.